सांगली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी तासगाव, कडेगाव, पलूस यासह विटा शहरामध्ये नागरिकांशी आणि मतदारांशी थेट संपर्क साधला. याचबरोबर कार्यकर्त्यांनी देखील संजय राऊत यांनी सल्लामसलत केला. यावेळी तासगाव, कडेगाव, पलूस यासह विटा शहरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरं तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी पहिल्या टप्प्यात प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून पैलवान चंद्रहार पाटील यांनी खऱ्या अर्थानं तरुणांचं आयडॉल म्हणून सध्या ते काम करत आहेत. याचबरोबर चंद्रहार पाटील यांना विशेषतः शेतकरी वर्गातून मोठा पाठिंबा मिळतो आहे आणि सांगली जिल्ह्यातील लढत ही एकतर्फी न होता अटीतटीची होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. खरं तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवरून अनेक वादंग निर्माण झालं होतं, मात्र हे वादंग आता संपलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी एक दिलानं या ठिकाणी काम करताना दिसते. यामध्ये शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, सर्व कार्यकर्ते अगदी गावच्या तळागाळापर्यंत हे सर्व काम करताना दिसत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत यांनी विटा, याचबरोबर तासगाव, पलूस आणि तासगाव या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांशी चर्चा करून आणि मतदारांशीसुद्धा थेट संपर्क साधून पैलवान चंद्रहार पाटील यांना विजय करण्याचं आवाहन